तर गुड मॉर्निंग गाईज, तर हा माझा फर्स्ट शॉर्ट ब्लॉग आहे. तर आलो आहे आता किचनमध्ये. तर बघू शकता आमची मम्मी, तर बघू शकता आणली होती मम्मीने मच्छी, तर मच्छी आणि मटण पण आणला होता. मम्मीने मटण धुवायला घेतला होता, तर मम्मीला बोललो आज काय मम्मी नाश्त्याला बनवला आहे का, तर मम्मी बोलली नाही. मग तसंच घरातून निघलो बाहेर, गेलो योगेश भाऊच्या गाडीजवळ, तर मला भेटला विवेक. तर विवेकने काही मस्त स्माईल दिली, पण ती मला दिली का पोरीला काय माहिती नाही. मग आत गेलो, मोहिल भाऊ भेटला. मग मोहिल भाऊ दोन बोटा दाखवायला लागला. मग योगेश भाऊ टाकत होता वडे, मला मस्तपैकी पावामध्ये चटणी वगैरे टाकून कांदा भजी लावून दिली खायला. मग खाता खाता मग आमचा आला टायगर. मग टायगर बोलायला लागला अंकल मला पण. मग टायगरला पण दिला खायला. मग खाऊन झाल्यानंतर आलो वापस घरी. तर आज आपला शो होता म्हणून मी लॅपटॉप चालू केला आणि थोडासा कलेक्शन वगैरे टाकला. मग कलेक्शन वगैरे टाकून झाला निघलोच जुन्या घरी जायला. मग जुन्या घरी जाता जाता भेटला आद्रक. आद्रक म्हणजे आदेश. मग आदेश काय पोरींसारखा निस्ता नवाजच होता. मग वापस गेलो तिथनं आपल्या जुन्या घरी जायला. मग जुन्या घरी पोहोचलो, भेटली आमची किट्टू. मग किट्टू बघितली ना वापस पळून गेली मला बघून. मग ती वापस मला बघून आली, मस्तपैकी हसली ना वापस पळून गेली. मग लगे गेलो घरी, गेलो मग तिथं लगे भेटला आमचा बारका. त्याला बोललो चप्पल धावून येतं पक्का मारेन. मग लगे सामान वगैरे बघितला, मशनी वगैरे आपल्या होत्या बरोबर. कालचा पण शो होता. मग लगे थोड्या टायमात आली टॅम्पो. मग टॅम्पो भरली बिरली, ती टॅम्पो भरायच्या अगोदरपासून चालू होती मीटिंग बायकांची. ती मीटिंग काही खपतच नव्हती. मग तो वेदान आला, त्या वेदांने पिरतीला दिली खाऊ ना मला पण दिला. मग खाला लगे घरी गेलो. मग कपडे वगैरे चेंज केला ना निघलो लगे जायला शोवरती. मग शोवरती पोचलोच, मग तितक्या भेटला बाबू ना युवराज, लावत होते लाईटी ते ना लगे मस्त लगे आतमन गेलो. मग आतमन गेल्यानंतर काय तर बघितला बाबा काय भारी असा केला होता, जाम भारी दिसत होता व्ह्यू. तर लगे सामान वगैरे लगे आपला डीजे वगैरे लावला, चेक वगैरे पण झालाच. इथला पण जाम भारीसा असा व्ह्यू दिसत होता. रात्रीचा व्ह्यू तर सांगून फायदा नाही. लगे रात्र झाली, मग लगे व्ह्यू बघू शकता. मग लगे साखरपुडा चालू झाला. मग लगे सोरला धूर. मग धूर सोडला लगे वापस लगे फायर उडवलं साखरपुडा लागून झाल्यानंतर. मग साखरपुडा लागून झाला. मग त्याच्यानंतर लगे माझ्या बाजूला येऊन बसला अक्षय भाऊन आणि युवराज. अक्षय भाऊने मला दोन शिवा दिला. तो युवराज काय गर्लफ्रेंडच्याच जोडीला बोलतो कॉलवर. मग लगे त्या झाला लगे युवराज मला बोलायला लागला माझं पैसे भरलं. त्याला बोललो मला नाही भेटलं. मग आपला शो पण झालाच होता. मग पॅकअप वगैरे केला, मग निघलो घरी जायला. तर बाय मित्रांनो.